सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गणिताची आवड निर्माण करणारा अवलिया, वापरल्या युक्त्या, अवघड गणित केलं सोपं. हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील दीपक शेटे यांनी गणित सारख्या अवघड विषयात विविध युक्त्या वापरून अतिशय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण करणारे अवलिया म्हणूनच आपली ओळख निर्माण केली आहे. नागाव सारख्या ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. संख्याशास्त्र या विषयात मास्टर ऑफ सायन्सचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. बीएड करून आदर्श विद्यानिकेतन पेटवडगाव येथील गणित आणि विज्ञानाचे शिक्षक म्हणून गेली 18 वर्ष ते कार्यरत आहेत. हे करत असताना त्यांचे शिक्षण ही सुरू आहे. डिप्लोमा इन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग आणि डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट करून आता ते MA एज्युकेशन करत आहेत. गणित शिकायचं म्हणजे लहानपणापासून माझी आई गणिताची शिक्षक होती. लहानपणापासून पहिली ते सातवी आईच्या हाताखाली गणित शिकलो. छेडी लागे छमछम विद्याई घमघम या तत्वानं मी गणित शिकत गेलो. 10वीला हायस्कूलला असताना गणित विषयाची गोडी आईमुळं वाढत गेली आणि 10वीला 150 पैकी 145 मार्क मिळून गणिता विषयाचं जे पहिली ते 9वीपर्यंत जे काय गणिताचा ध्यास होता तो 10वीला अंतिम स्वरूपात प्राप्त झाला आणि चांगलं यश गणितात मिळालं आणि मग गणिताची गोडी वाढत गेली. आणि जसं जसं मग मी MSc केलं मास्टर ऑफ सायन्स इन स्टॅटिस्टिक या विषयामध्ये, मग त्यावेळी मग वेगवेगळे प्रयोग करण्याची आवड निर्माण झाली आणि शाळेत असताना मग वेगवेगळे प्रयोग सुरू. सर, अभ्याकस नावाचा एक नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या आता मनामध्ये घातला जातोय, जेणेकरून पहिलीच्या मुलांच्या पासून ते 8वीच्या मुलापर्यंत अभ्याकस, जेणेकरून इतक्या मिनिटांमध्ये इतकी गणित सोडवली, तर ह्या विषयाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? अभ्याकस हा विषय कॅल्क्युलेशनसाठी चांगला आहे, म्हणजे मानसिक क्षमता त्याच्यामध्ये वाढते आहे, त्यात काही दुमत असायचं काही काम नाही. पण अभ्याकसपेक्षा ही चांगलं वैदिक गणित एक कन्सेप्ट आहे, म्हणजे गुणाकार भागाकाराच्या काही कन्सेप्ट आहेत, बेरजेच्या काही कन्सेप्ट आहेत, या सगळ्या वैदिक गणितचे पुरातन काळापासून गणित आलेलं आहे, त्याची परंपरा जोपर्यंत गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाच्या एक ही कन्सेप्ट आपल्याला गणित वैदिक गणिताच्या संदर्भातला कुठलाही कन्सेप्ट येत नाही. तर मला असं वाटतं की वैदिक गणित जर आपल्या सिलेबसमध्ये आला असता तर विद्यार्थ्यांना गणिताची गोडी आणखी वाढली असती.